कायम राखण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसची जी आयडियोलॉजी आहे ती खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत रुजवण्याचं काम इतके वर्ष काँग्रेसने केलेलंच आहे. परंतु गेल्या 5-7 वर्षामध्ये जी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण जी भाजपने केलेली आहे आणि त्यातून जो कट्टरवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे त्याला काँग्रेसने नेहमी सडोतर उत्तर दिलेलं आहे. आणि काँग्रेसच्या मूलभूत तत्वाला एकंदरीत आम्ही अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यभर हे अभियान काँग्रेस पक्षाने हाती घेतलेलं आहे. त्यामुळे हे सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून काँग्रेसजनांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं, आपल्या सर्वांच्या मदतीने वर्तमानपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे सर्व पोहोचावं आणि हे सर्व व्यवस्थितपणे हे दोन्ही कार्यक्रम सकाळी तर स्वातंत्र्यसेनानींचा सकाळी सत्कार पण आहे सकाळच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि दुपारी मग ते जिल्हानिहाय आढावा बैठक असे हे दोन वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहेत. तर मला विनंती आहे की आपणाकडून नेहमीच सहकार्य आहे मिळत राहतं. उद्याच्याही सुद्धा कार्यक्रमाला निश्चित आपल्याकडून या सर्व वैचारिक जी काही भूमिका आम्ही मांडतो आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम माध्यमांच्या पद्धतीने आपण करावं अशी या ठिकाणी मला विनंती आपल्या सर्वांना करायची आहे. त्यामुळे हे सर्व प्रामुख्याने मुद्दे आहेत. आजच्या वृत्तपत्रामध्ये बातम्या सर्व नॉर्मली आलेल्याच आहेत, त्या फक्त मी डिटेलमध्ये यासाठी बोललो की आज आपण त्याला रितसर प्रसिद्धी दिलेली आहे, माहिती दिलेली आहे, पण त्यातली जी काही त्याच्या मागची जी भूमिका आहे ही आपल्या माध्यमातून पोहोचावी ही त्याच्यामागे हे आहे. त्यानंतर हे दोन कार्यक्रम राहतील. संध्याकाळी पत्रकार परिषद आहेत, त्यामध्ये आपल्याला फक्त पत्रकार परिषद जागा बदललेली आहे, ती रेस्ट हाऊसला जागा कमी पडेल, त्याच्यामुळे मेमोरियलला संध्याकाळी 5:30 साधारण वेळ अपेक्षित आहे. एखाद्या वेळेस अर्धा तास प्लस मायनस होऊ शकतो याची पूर्वकल्पना आपल्याला देतो यासाठी की थोडासा कदाचित कार्यक्रम लांबला तरच उशीर होईल, नाहीतर 5:45 ही प्रेस कॉन्फरन्स आपली मेमोरियलच्या वरच्या हॉलमध्ये घेण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व आम्ही आयोजित केलेली आहे. त्यामुळे तो कार्यक्रम दुपारचा 2:00 आहे, तो साधारण 4:30 संपावा आणि 4:45 प्रेस कॉन्फरन्स इथे घ्यायचा. आपल्या सर्वांना निमंत्रित आहे की उद्या प्रेस कॉन्फरन्सला आपण यावं आणि मग आपल्या मनातले जे काही इतर प्रश्न असतील मन की बात आपली त्या ठिकाणी आपल्याला विचारण्याकरता तेवढा थोडासा अवधी आहे, अर्धा 15 तासामध्ये ही प्रेस कॉन्फरन्स व्हावी आणि मग आपल्या त्या ठिकाणी आपली भूमिका किंवा जिल्ह्यातले जे प्रश्न वाटतात किंवा माझ्याविषयी जे वाटतं ते आपण त्या ठिकाणी बोलू शकतो. त्यामुळे हे सगळे विषय थोडक्यात मी सांगितलेले आहेत.